जीवन आधार, जीवन ज्योत, एक श्वास, एक आस, एक ध्यास। ही रोमहर्षक कहाणी आहे का निष्काम कर्मयोगी जीवनाची। हरकचंद सावला असं या महात्म्याचं नाव। 80 समाजसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून 36 वर्षाची अखंडित रुग्णसेवा। सावलाजींच्या स्वप्नातील समाजोपयोगी प्रकल्पांमध्ये एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे मुंबईतील जीवन आधार। हा प्रकल्प म्हणजे बाहेर गावाहून मुंबईमध्ये कॅन्सरचे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना अनेक वेळा दीर्घ कालावधीकरिता मुंबईत राहणे अपरिहार्य असते, परंतु बिकट आर्थिक परिस्थितीमुळे हे गोरगरीब लोक टाटा रुग्णालयाच्या आजूबाजूच्या परिसरातील फुटपाथवर मोठ्या प्रमाणात राहताना दिसतात। अनेक वेळा त्यांच्या सोबत त्यांच्या घरातील तरुण महिला देखील फुटपाथवर राहत असल्यामुळे रात्रीच्या वेळी असामाजिक तत्वांकडून या महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत। जीवनज्योतच्या माध्यमातून अशा बाहेर गावावरून येणाऱ्या कॅन्सर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत निवासाची सोय करायची आहे। त्याकरिता सर्व सुविधांयुक्त 200 खोल्या असणारे एक केंद्र जीवन आधार नावाने सुरू करण्याचा मानस आहे। आपल्या या समाजोपयोगी प्रकल्पाकरिता मुंबईतील परेल भागात टाटा रुग्णालयाच्या आसपास 800 चौरस मीटर जागा मुंबई महानगरपालिकेने अथवा समाजातील दानशूर व्यक्तींनी अथवा संस्थांनी उपलब्ध करून द्यावी असे विनम्र आवाहन व विनंती आहे। जीवनज्योत ट्रस्ट त्या जागेवर 200 खोल्या बांधून मुंबई बाहेरील गरजू रुग्णांना त्यांची मुंबईतील कॅन्सरचे उपचार पूर्ण होईपर्यंत मोफत राहण्याची व्यवस्था करणार आहे। शासनाने व समाजातील दात्यांनी या प्रकल्पाकडे व्यापक मानवतेच्या कल्याणाच्या दृष्टीने उदारपणे पाहावे आणि जीवनज्योतला यथाशक्ती मदत उपलब्ध करून द्यावी असे विनम्र आवाहन व विनंती आहे। धन्यवाद।